तारुण्यभानचा विषय। आता ज्यांना पोर्न व्यसन जडतं त्याची काय लक्षणं असतात? पहिली गोष्ट अशी की त्या माणसाला आपल्या जोडीदारासोबत संभोगच करता येत नाही, तो इतका त्या पोर्नला चिपकलेला असतो, त्याला सतत ते पोर्नोग्राफीचंच दिसत असतं, त्यातली ती नटी जी असते, बाई जी असते, तेच दिसत असते, त्याचं लैंगिक समाधानच होत नाही बाईसोबत, आपल्या बायकोसोबत लैंगिक संबंध करून, इच्छा होत नाही, वासना होत नाही, आनंद मिळत नाही। पोर्न बघताना त्याला लैंगिक ताठरता येते, लिंग ताठ होतं, पण पत्नीसोबत लैंगिक संबंध करताना लिंगच ताठ होत नाही, आणि मग हळूहळू पत्नीसोबत लैंगिक संबंध करण्याची इच्छाच मरून जाते। हा जो पोर्न व्यसनी असतो तो वारंवार हस्तमैथून करतो, कारण ती फिल्म बघत असताना त्याची लैंगिक इच्छा चाळवल्या जाते आणि तो वारंवार हस्तमैथून करतो, पण जितकं जास्त तीव्रतेचं विकृत स्वरूपाचं तो पोर्नोग्राफी पाहत जातो आणि व्यसन वाढत जातं, तर त्या हस्तमैथुनाते त्याला अजिबात समाधान लाभत नाही आणि मग त्याला स्वतःविषयी वाईट वाटतं, राग येतो, लाजशरम वाटते, कारण व्यसन करणाऱ्याला हे तर माहीत असतं की मी जे करतो आहे हे बरोबर नाही, हे चुकीचं आहे। त्या व्यसनी माणसाला ते कंपल्शन असतं, तो व्यसनी झाला आहे, तो त्याच्याशिवाय त्याला राहवत नाही, पण ते केल्यानंतर मात्र त्याला जाणीव होते की अरे मी जे करतो आहे ते भयंकर आहे, हे चुकीचं आहे, आणि त्याचा परिणाम त्याच्या स्वतःच्या व्यक्तित्वावरती होतो, त्याचा आत्मसन्मान त्याचा कमी होतो, आत्मविश्वास कमी होतो, स्वतःचीच त्याला लाज वाटते, शरम वाटते, पण तो त्याच्यातनं बाहेर येऊ शकत नाही। आणि मग हा काय करतो, लैंगिक संबंधामध्ये वेगवेगळे इतर प्रकार ट्राय करायला बघतो, मग परपीडन म्हणजे लैंगिक संबंध करताना त्रास देणं इतरांना, स्वपीडन स्वतःला त्रास देणं, समसंभोग करणं, समलिंगी संभोग करणं, अशा गोष्टी करायला लागतो, आणि मग व्यसन एकदा वाढलं की त्याची लैंगिक ताठरता येणं थांबतं, समाजात मिसळण्याची प्रचंड भीती वाटत असते, लाज वाटत असते, सतत त्याला थकवा येत असतो, कारण झोप होत नाही, सतत त्या पोर्नोग्राफिक फिल्म्स बघत असतात, सतत हस्तमैथून करत असतो, आणि त्यामुळे थकवा येतो, काहीही करावंसं वाटत नाही, कशातच उत्साह वाटत नाही, अस्वस्थपणा वाढतो, एकाग्रता कमी होते, ही सारी पोर्न व्यसनाची लक्षणं आहेत। अशी कुठलीही लक्षणं दिसली की ताबडतोब मानसोपचार तज्ज्ञाचा किंवा व्यसनमुक्ती केंद्राची मदत घ्या, त्याच्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करा। ह्या पोर्न व्यसनाचे फक्त त्या व्यक्तीवर आणि त्याच्या जोडीदावर बरोबरच परिणाम होतात असं नाही, त्याच्या पूर्ण कुटुंबावरती परिणाम होतात, त्याचं कौटुंबिक स्वास्थ्य बिघडतं, बायकोसोबत लैंगिक समाधान वाटत नाही, पत्नीसोबत भावनिक गुंतवणूक कमी होते, आणि हे पत्नीच्या लक्षात येतं आणि मग तिला त्याच्यामुळे खूप अस्वस्थ वाटतं, असुरक्षित वाटतं, सतत मग पतीपत्नीची भांडणं होत असतात, नवरा बायकोसोबत लैंगिक संबंध करण्याचं टाळतो कारण त्याला इच्छाच होत नाही किंवा त्याचं लिंगच ताट होत नाही, किंवा मग अनेकदा असे पुरुष काय करतात की ते पोर्नोग्राफिक फिल्म्स आपल्या पत्नीलाही दाखवतात आणि मग अशी अपेक्षा करतात की त्या जे चित्रण दाखवलेलं आहे तशाच पद्धतीचा विकृत व्यवहार, लैंगिक व्यवहार माझ्या पत्नीने माझ्यासोबत करायला पाहिजे। बायकोला जेव्हा तो नवरा एखाद्या पोर्न स्टारसारखा वागायला भाग पाडतो हे त्या पत्नीला अतिशय वेदनादायी असतं, अपमानकारक असतं। बायकोशी संबंध करताना त्याला बायको दिसत नाही, पोर्न स्टारच दिसत असते, जणू काही त्या माणसाचा झोंबी झालेला आहे, त्याचा जनावर झालेला आहे, अगदी पाशवी जनावर झालेला आहे,
अशी त्या माणसाची अवस्था होते हे पुष्कळदा बायकोला सहन होत नाही आणि मग त्याचं पर्यवसन घटस्फोटात होतं. आणि या पोर्नोग्राफीमुळे त्या कुटुंबाची जी मूल्यव्यवस्था असते ती पूर्णपणे उद्ध्वस्त होते. कुटुंबामध्ये एकमेकांविषयी जे प्रेम वाटायला पाहिजे, आस्था वाटायला पाहिजे, हळुवारपणा वाटायला पाहिजे, ते अजिबात वाटत नाही. त्या मुला त्या पुरुषाचं किंवा ज्या बाईला हे पोनचं व्यसन लागलेलं आहे, कारण व्यसन पोनचं दोघांनाही लागू शकतं, आणि मग जोडीदारासोबत अजिबात लैंगिक समाधान वाटत नाही, प्रेम वाटत नाही, आपल्या कुटुंबियांसोबत अजिबात आस्था वाटत नाही, सतत डोक्यामध्ये फक्त पोन 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 हेच विचार येत असतात. मुलाबाळांसोबत संपर्क कमी होतो, नातेसंबंध कमी होतात, त्यांच्यासोबत आस्था वाटत नाही. आणि हे मुलांनाही कळतं, सारं कुटुंब त्याच्यामध्ये बर्बाद होतं. आता तरुण मुलांमध्ये जेव्हा पोर्नोग्राफी ते बघतात, अनेक तरुण मुलं उत्सुकता म्हणून पोर्नोग्राफी बघतात, तर काही वेळेला पालकांच्या लक्षात येतं. तर अनेक मानसशास्त्रज्ञांचं असं मत आहे की पौगंडावस्थेमध्ये अशा पोर्नोग्राफिक चित्र फिती पाहणं हा एक नैसर्गिक कुतूहलाचा भाग आहे. पण असं जर पालकांच्या लक्षात आलं तर ताबडतोब त्या मुलांच्या बाबतीत त्यांनी जागरूक व्हायला पाहिजे आणि मुलांना न रागवता लैंगिकतेविषयी त्यांच्याशी मोकळी चर्चा करायला पाहिजे, लैंगिक शिक्षणाची सुरुवात व्हायला पाहिजे. आणि हे जर घडलं नाही, तुम्ही नुसतं रागवलंत किंवा तुम्ही दुर्लक्ष केलं, तर ती मुलं मग आपल्या भावनावरती नियंत्रण ठेवता येऊ शकत नाही. प्रचंड उत्सुकता कुतूहल लैंगिक जीवनाच्या बाबतीत त्या वयात असतं, पियर प्रेशर खूप असतं, मित्रमैत्रिणी हे सारे फिल्म्स बघत असतात आणि मग ती मुलंसुद्धा ते फिल्म बघायला उद्युक्त होतात आणि मग ते व्यसन त्यांचं वाढत जातं. भेटूया तारुण्यभानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.